बाबा तुम्ही माझा अपमान केला, तुमच्या कवळीबद्दल सांगू काय? काय करते, कशी दिसते, तर किती प्रेम आहे? अरे माझा मिठू, अरे माझा मिठू बाळा, नागपुरात आलो ना मी, नागपुरात आलो ना, तर आता आचारसंहिता पाळ, शांत बस बेटा. काय रे गुरुना, उचला फोन, उचला व्हायब्रेटर वर आहे ठेवलाय फोन. फोन नाही, तुला विचारते रे मी. अरे हा कसली रे कवळी यांची, काय बोलतो आपलं, हे दाताची दाताची कवळी लावतात ना, त्याबद्दल बोलत होतो आम्ही. दाताची कवळी? अरे पण यांचे दात तर ओरिजिनल आहेत. हा ते दाखवायचे वेगळे राहतात, नि खायचे वेगळे राहतात. एवढा चांगला पोरगा रे माझा. आई तू असं असं कर ना, असं असं कर ना, मला त्रास होतो. अरे याने काय कमी खस्ता खाल्लेत आयुष्यात माझ्या पोरानं? नाही नाही. हाय 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 म्हणता म्हणता पहिली गेली सोडून अमेरिकेला. त्याच तुम टेन्शन मधून बाहेर येत नाही तर दुसरं टेन्शन, दुसरी हायती जाते का युपीला? त्या टेन्शन मध्ये आहे ते, त्याला वाटलं ते का जरा युपीला गेली तर मग हा बोंबलत बसन काय दिया उत्तर प्रदेश. बस झालं, नको त्या आठवणी मला परत. नाही मला रमायचंय त्या आठवणीत, मी विसरलोय सगळं आता. बस झालं, बस आता मला कळलंय माझं घर म्हणजे काय, माझा संसार म्हणजे काय, माझी बायको म्हणजे काय. काव बापा काऊन आय मध्ये मध्ये येत आता विश्वासच नाही होऊन राहिलाय हे सगळं तुम्ही बोलून राहिले म्हणून. हे खरंच तुम्ही बोलून राहिले का? खरंच 100% खर. अगं कुणीतरी म्हटलंच आहे ना, काय दूध का जला छास फू बाय फू मधी. बोलतील ते, बोलतील दूध का जला छास भी कभी दही था. तसं नाही आहे, दूध का जला छास भी फूक फूक के पीता है. अच्छा अच्छा, हा हा, दूध का जला छास फुका फुका फुका. निघा निघा कामाल निघा, आणि ऐका येताना मसाले विकून या. चला चला मसाले विकते मारे.